मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है बाबा, मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है बाबा, मगरूरी से धोखा है। मुंबईचं सीएसटी स्टेशन, या स्टेशन्सवरनं पुणे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेन्स रवाना होतात। या ट्रेनमधनं चाकरमानी आपल्या नोकरीच्या ठिकाणापर्यंत पोहोचतात, तर इथून ते आपल्या घरापर्यंत देखील जातात। बरं, या घरापर्यंत ही ट्रेन त्यांना घेऊन जाते, त्यामुळे या ट्रेनशी त्यांचं एक फार जवळचं घट्ट नातं आहे। आणि अशीच एक ट्रेन म्हणजे नाशिकपर्यंत जाणारी, नाशिक नाही तर मनमाडपर्यंत जाणारी पंचवटी एक्सप्रेस। या ट्रेनचा वाढदिवस साजरा करण्यापासून तर या ट्रेनमध्ये वेगवेगळे सण सोहळे साजरे करण्यापर्यंत हे चाकरमाने कायम आघाडीवरती असतात। आज आपण अशाच एका पाक महिन्यातल्या छानशा एका संध्याकाळच्या बैठकीत जाणार आहोत। चला तर जाऊयात या खास बैठकीत। दादरला पोहोचल्यानंतर या इफ्तार पार्टीमध्ये आणखीन काही मित्र या बोगीमध्ये सहभागी होतो। एकमेकांची ओळख होते, पण तो केवळ प्रवास राहत नाही, एकमेकाशी नातं देखील जोडलं जातं। आम्ही सण समारंभ करतो, बरं, आजची ही इफ्तार पार्टी, पार्टी म्हणण्यापेक्षा संध्याकाळची ही छानशी बैठक ही तुम्हा सगळ्यांसाठी। आयबीएन लोकमतच्या दर्शकांना देखील या क्षणाला मी या आजच्या इफ्तारच्या मैफिलीमध्ये उपवास सोडण्याकरता आमंत्रित करतो। ही इफ्तार पार्टीची ती सगळ्यांची असं म्हटल्यानंतर, यामध्ये सगळीच मंडळी रोज प्रवास करत असतात। आपल्याबरोबर आत्ता आपले एक मित्र आहेत शंकर काका। शंकर काका खरं तर एक वारकरी आहेत, पण न चुकता ते या इफ्तार पार्टीमध्ये दरवर्षी सहभागी होतात आणि छानपैकी त्यांच्या वतीने देखील त्यांची सेवा ते रुजू करत असतात। वारी संप्रदायात अन्नदानाचं महत्त्व फार मोठं आहे आणि त्याच अनुषंगाने आज ते एक अभंग आपल्या समोर सादर करणार आहे। बरोबर काका? हो, बरोबर बरोबर। रमजान ईद, रमजान हा महिना फार पवित्र मानलेला गेलेला आहे आणि मुस्लिम समाज बंधू हे सर्व पूजापाठ अन्नदान करतात आणि अन्नदान कसं करावं, म्हणजे अन्नदान हे शांत पद्धतीने झालं पाहिजे, ती पद्धत आमच्या संप्रदायातली एकनाथ महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात, ते मी आपल्यासमोर सादर करतो। चला, दान करो, दान कर गरीबी से बाबा, मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है बाबा, मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है बाबा, मगरूरी से धोखा है, ये तन सबसे अच्छा बाबा, खावे पीवे आराम से, ये तन सबसे अच्छा बाबा, खावे पीवे आराम से, शाल दुशाल जोरू लड़के, भूलना नहीं गजबाजी से, मगरूरी से धोखा है बाबा, मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है बाबा। सगळ्यां मिळून ही इफ्तार पार्टी साजरी केली जाते, यातली प्रत्येकाची जबाबदारी देखील ठरलेली आहे आणि 2 महिन्यापूर्वीपासून ही सगळी तयारी सुरू करण्यात आलेली असते। अर्थात छानपैकी उपवास सोडल्यानंतर खरं तर प्रत्येकाला या बोगीमध्ये सरपंच म्हणजे ॲपल ज्यूस वाटला जातो आणि ह्या ॲपल ज्यूस या आजच्या या इफ्तार पार्टीची खरं तर खासियत आहे। हा एक ट्रंक घेऊन बरोबर 6:15 इफ्तार पार्टीमध्ये इफ्तार पार्टी करता ट्रेनमध्ये घेऊन चढणं हा एक फार मोठा टास्क असतो आणि हा टास्क खरं तर या सगळ्या मित्रांमधला एक मित्र म्हणजे असलम पार पडतो। असलम, खास ॲपल ज्यूस त्याच्यात तू बर्फ टाकून आणलेला आहे, मला असं वाटतं ही तयारी सकाळपासून सुरू केलेली दिसते तू। नाही, ही तयारी मी 3 वाजेपासून सुरू केलेली। 3 वाजता त्यांनी सगळं ज्यूसवाल्यांनी मटेरियल आणलं, त्यानंतर मग 4-4:30 वाजेपर्यंत सगळं मिक्सिंग वगैरे, मग त्यानंतर निघताना तिकडं निघताना बर्फ टाकला, मग हे 7:15 चालायला टिकलं पाहिजे बर्फ, त्या हिशोबाने ते लेटेस्ट बर्फ टाकलेलं ते
थंडावा जास्त असतो त्याचा. खरं तर बघता क्षणी असं वाटतं की आत्ता प्यावं, पण उपवास सोडायचा आहे. उपवास सोडल्यानंतर खरं तर आपण हा पिऊ शकतो. पण काय खासियत आहे या सरबताची? सरबताची खासियत अशी आहे की दिवसभर माणसाचं जे डिहायड्रेशन असतं ना, डिहायड्रेशन झाल्यानंतर माणूस एवढा आता एवढ्या उष्णतेमुळे एवढं घामाघूम हे होतो, हा सरबत पिल्याने जरा त्याला एक वेगळीच ऊर्जा येते अंगामध्ये. आणि एक तर थोडासा पूर्ण अंगामध्ये जे थंडा निर्माण होतो ना, त्याचं एक ते वेगळंच हे आहे. ईमान नसीब फरमा और हिदायत फरमा. ऐ अल्लाह कलमा तैयबा जबान पर जारी फरमा. ऐ अल्लाह हमें रमजान की बरकत अनवारात से मालामाल फरमा. ऐ अल्लाह हमारे दिलों को इखलास के साथ दीन की तरफ फेर दे. ऐ अल्लाह अपनी खास रहमत नाजिल फरमा और अपने कहर व गजब से बचा. ऐ अल्लाह झूठ गीबत कीना बुग्ज तकब्बुर बुराई और झगड़े से हमारी हिफाजत फरमा. ऐ अल्लाह हमारे सभी गुनाहों को माफ फरमा. ऐ अल्लाह एक लम्हे के लिए भी हमें दुनिया के हवाले न फरमा. ऐ अल्लाह हमको तंग दस्ती खौफ घबराहट और कर्ज के बोझ से दूर फरमा. ऐ अल्लाह हमको दज्जाल के फितने शैतान और नफ की शर से, मौत की सख्ती से, कब्र के आजाब से, कयामत की गर्मी से और जहन्नम की आग से महफूज फरमा. ऐ अल्लाह मैदान हश्र में रुसवाई से हमारे वालिदैन पूरे उम्मती मोहम्मदिया की हिफाजत फरमा. ऐ अल्लाह पुल सिरात से बिजली की तरह गुजार दे. ऐ अल्लाह बिना हिसाब व किताब जन्नतुल फिरदौस में हमें जगह नसीब फरमा. ऐ अल्लाह नामे आमाल हमारे दाहिने हाथ में अता फरमा. ऐ अल्लाह अपने अर्श के साए में जगह अता फरमा. ऐ अल्लाह हमें हज बैतुल्लाह मकबूल व मसरूर नसीब फरमा. ऐ अल्लाह मुनकर नकीर के सवालात हम पर आसान फरमा. ऐ अल्लाह हमें हलाल रोजी अता फरमा. ऐ अल्लाह हमें कयामत के रोज अपना दीदार अता फरमा. ऐ अल्लाह हमें तेरे सिवा किसी का मोहताज न बना. ऐ अल्लाह औरतों को पर्दे में रहने की तौफीक अता फरमा. ऐ अल्लाह उम्मत मोहम्मदिया को हर लाइलाज बीमारी से महफूज फरमा. ऐ अल्लाह तकवा और परहेजगारी नसीब फरमा. ऐ अल्लाह हम मुसलमानों को सिराते मुस्तकीम पर चला और तेरी रजा पर राजी रहने की तौफीक अता फरमा. ऐ अल्लाह हमें हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की प्यारी प्यारी सुन्नतों पर अमल करने की तौफीक अता फरमा. ऐ अल्लाह कयामत के दिन हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफाअत नसीब फरमा. ऐ अल्लाह कयामत के दिन हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रहमत भरे हाथों से जामे कौसर पीना नसीब फरमा. ऐ अल्लाह हमारे दिलों को तेरे और तेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हकीकी मोहब्बत अता फरमा. ऐ अल्लाह हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भलाई के लिए जो दुआएं मांगी उसे हमारे हक में भी कबूल फरमा और जिन बुराइयों से पनाह चाही उससे हमारी हिफाजत फरमा. आमीन. या अल्लाह इस इफ्तार पार्टी में जिन्होंने हमारे सब भाइयों ने जो बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है सबकी तमन्नाओं को मुरादों को पूरा फरमा. या अल्लाह सबके अंदर भाईचारा इत्तेफाक अता फरमा. या अल्लाह हमारी जो सफर करने वाले तमाम मुसाफिरों की जान माल इज्जत आबरों की हिफाजत फरमा. या अल्लाह मुल्क हिंदुस्तान के अमान अमानती अता फरमा. या अल्लाह इसमें इसको कामयाब व कामरानी अता फरमा. या अल्लाह जो हमारे किसान भाई जो जो सम पे और उनकी मुरादे है, जो उनके कर्ज माफी की जो अपील है मेरे मौला उसको तू कबूल फरमा. या अल्लाह उनकी तमाम मुसीबतों को, हमारे किसान भाइयों की तमाम मुसीबतों को, परेशानियों को दूर कर दे. अच्छी से अप डाउन करता हूँ. ऐसा 32 साल मेरे को हो गए और ये 7 बरस से रोजा खोलने का, ये बाकी का फैमिली इसके पहले कोई नहीं था. रोजा खोलने के लिए अभी इधर बहुत अच्छा इंतजाम हो गया है. सब मिलके रोजा खोलने का इंतजाम करते हैं. एकदम छान अनुभव है. सर्व धर्म समभाव कसा म्हणजे इधर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या प्रवासी असतात आणि खूप छान अनुभव आलेला. पार्टी हर साल बढ़िया होती है, ये साल भी बहुत बढ़िया हुआ है. आपण जे बोलतो हिंदू मुस्लिम सगळे एकत्र, खूप छान वाटतं. मी 10 वर्ष झाले, आम्ही पंचवटीने अपडाऊन करतो.
आमचा एक परिवार आहे आणि सलाबत प्रमाणे या वर्षी इफ्तार पार्टी झालेली आहे. त्या निमित्ताने सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. एक आता इथं पंचवटी ग्रुपमध्ये परिवारात निर्माण झाला, त्यानुसार दरवर्षी इफ्तार पार्टीचा कार्यक्रम साजरा करतो. दोन महिन्यापासून आम्ही याची तयारी करतो. सगळे आमची मित्रमंडळी जेवढे तिथे बसलेले एवढे जे दिसत आहे, सगळे मित्रमंडळी इतके म्हणजे चांगले, फॅमिलीपेक्षा जास्त आमचे रिलेशन चांगले आणि प्रत्येक माणूस त्याची दिलेली जबाबदारी इतक्या चांगल्या परीने हाताळतो का काही करायची गरज पडत नाही. एक ऑटो एक सिस्टम जसा असतो तसा सिस्टम झाला आमचा. सगळे लोक एकदम चांगल्या प्रकारे काम करतात, एकदम व्यवस्थित. सगळे लोक ज्या ज्या जबाबदारी त्यांना दिली असतील व्यवस्थित पार पाडतात. सगळं सामान्यतः येतं एकदम व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. रोजा जो असतो, रोजा ही एक खूप मोठी संकल्पना आहे. रोजा म्हणजे एक त्याला उर्दू आणि हिंदीमध्ये काय म्हणता येईल, तकवा. तकवा म्हणजे संयम. एक संयम आपल्या मनात आला पाहिजे आणि या महिन्याभर एक अनुशासनसारखी जी आपली लाईफ असते, एक हे असते अनुशासन, ते आपल्या याच्यात क्रिएट होते आणि त्याच्यामुळे काय तर पूर्ण त्या नंतरचे जे 11 महिने ते आपण त्याला अंमलात आणतो. तर त्यामुळे रोजा म्हणजे हा फक्त काही खाय प्यायचा नाही असं नाही. रोजा हा प्रत्येक गोष्टीचा रोजा असतो. रोजा हा तुमच्या डोळ्यांचा असतो, वाईट बघणं नाही. तुमच्या तोंडाचा असतो, वाईट कोणाला बोलायचं नाही. हातांचा असतो, तुम्ही काय वाईट बोलायचं वाईट करायचं नाही. पायांचा असतो, काय कुठं वाईट कमी जायचं. जे तुम्ही कर्तव्य करतात त्याचे 70 गुणा म्हणजे जास्त त्याचा स्वभाव असतो. आणि रोज्याचा म्हणजे उद्देश असा आहे का, एखादा गरीब जो भिखारी असतो किंवा एकदम गरीब असेल, तो मंदिरापाशी बसलेला असेल किंवा मस्जिदपाशी बसलेला, त्याच्या पोटात जर एका अन्नाचं दाणा नसेल तर त्याची म्हणजे त्याची मनस्थिती कशी असेल, ती मनस्थिती तुम्ही स्वतः अवलंबलं पाहिजे. तुम्हाला फील करायला पाहिजे की कसं होतं रोजा ठेवल्यानंतर आणि त्या गरीबाची त्या अन्न न मिळाल्यामुळे काय अवस्था असेल, ती अवस्था आपल्याला सर्वांना ते जाणीव व्हायला, म्हणून रोजाचा हा महत्त्व आहे. प्रत्येकाला आईचं आईने आग्रह करावा तसं हा आग्रह या इफ्तार पार्टीत बिर्याणी खाण्यासाठी केला जातो. आंध्रात बनवून आणलेली बिर्याणी म्हणजे एक फार मोठी पर्वणी असते. तुम्हाला देखील आमंत्रण आयोजन लोकपतच्या सगळ्या दर्शकांना जीवाण खाण्यात बसलेला असा आणि पंचवटी एक्सप्रेसच्या इफ्तार पार्टी सर्वांना आमंत्रित बिर्याणी. एक नंबर फार बोलायचं नाही खायचं. तर छानपैकी सगळ्यांचं उपवास सोडणं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणे होतात आणि त्यानंतर तर कव्वाली व्हायलाच पाहिजे. मंडळी कव्वालीला सगळी मंडळी साथ देतील, सुरुवात करतील आपल्या इजाजीबाई. ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम होतो त्यांच्यासाठी ही कव्वाली आहे. अगर कमलीवाले की रहमत न मिलती तो हम बेकरारों का क्या हाल होता. अगर आप आते ना रसूले खुदा बनके तो हम किस्मत के मारों का क्या हाल होता. वो आका वो मौला वो दाता हमारे खुदाई के प्यारे खुदा के दुलारे खुदाई के प्यारे खुदा के दुलारे. अगर पंजतन की ना इमदाद होती तो हम गम के मारों का क्या हाल होता. CST पासून सुरू झालेला पंचवटी एक्सप्रेस नावाच्या कुटुंबाचा हा काफिला अर्थात कारवा येऊन पोहोचतो कसारा स्टेशनपर्यंत. ही मैफिल इथे जवळजवळ संपलेली असते, पण ही मैफिल इथेच संपलेली नसते तर या मैफिलीतल्या काही आठवणी आपल्या मनात असतात. या आठवणी सतत आपल्याला खुणावत राहतात आणि असं वाटत राहतं की अशी ही मैफिल त्यातला हा गोडवा पुन्हा पुन्हा
अनुभवायला मिळावा. आज आपण इथेच थांबूयात, पहा फक्त IBN लोकमत. दान कर गरीबी से बाबा मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है.